रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की अचानक चर्चेत आले. एक कॉमेडियन ते पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. काहीशी अशीच पुनरावृत्ती पंजाबमध्येही घडताना दिसते. दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येत असल्याचं सुरुवातीच्या कलावरून स्पष्ट झालं. आपने काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांना मागे टाकत बाजी मारली. निवडणुकीच्या आधी आपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली होती. आता लवकरच ते राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतील. दरम्यान भगवंत मान आहेत तरी कोण याविषयी जाणून घेऊयात. भगवंत मान राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की यांच्याप्रमाणे सिनेसृष्टीत होते. तेही फिल्मी दुनियेत कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जसा झेलेन्स्की यांचा कॉमेडियन ते पंतप्रधान असा प्रवास घडला, तसाच कॉमेडियन ते मुख्यमंत्री असा मान यांचा प्रवास होणार असल्याची शक्यता आहे. भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील शिमा मंडीच्या जवळ असलेल्या सतोष या गावी झाला. जुगनू हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यांचे वडील महिंदर सिंग सरकारी शिक्षक होते आणि आई हरपाल कौर गृहिणी आहे. त्यांनी संगरूरच्या SUS महाविद्यालयातून BCOM केलं. मात्र त्यांना नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करायचा नव्हता, काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला कॉमेडी शो सुरू केले. कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्यांनी कॉमेडी आणि कवितेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. पुढे ते व्यावसायिक कॉमेडियनही बनले. त्यांची पहिली कॉमेडी आणि गाण्यांची पॅरेडीची कॅसेट 1992 गोबी दी ए कच्चीए व्यापारने ही होती. त्यानंतर कॉमेडीच्या जगात त्यांचं नाव होत गेलं. भगवंत मान यांनी 1994 ते 2015 13 पंजाबी आणि हिंदी चित्रपटांसह जाहिरातींमध्ये काम केलं. कॉमेडी शोमधून जोक्स ऐकवून लोकांना मनमुराद हसवण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पंजाब पीपल्स पार्टीतून त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. 2012 त्यांनी लहरा येथून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि नंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. आपमधील प्रवेशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 2014 आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यापासूनच भगवंत मान पक्षाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. 2014 आपने त्यांना संगरूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. यानंतर 2017 त्यांनी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढे 2019 संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपल्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 2,00,000 अधिक मतांनी विजय मिळवला. 2017 आपने त्यांना पंजाबच्या पक्षाचे प्रमुख म्हणून नेमले होते. 2018 ड्रग्ज आरोप आणि मानहानी प्रकरणी पक्षाचे नेते विक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागितली होती. या घटनेनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र केजरीवालांच्या सांगण्यावरून त्यांनी राजीनामा मागे घेतला होता. दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भगवंत मान हे घवघवीत मतांनी विजयी झाले असून सगळ्यात जास्त जागा आपने काबीज केल्यानं भगवंत मान हे लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं दिसून येतंय. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.